कोरोनाच्या महामारीमुळे धडधाकट संसारांना उद्ध्वस्त केलंय, तिथे अपंगांचं काय? आज बाकी शून्यमध्ये अशीच एक व्यथा नाशिकमधल्या एका जोडप्याची. नाशिक रोड परिसरात रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला राहणारं हे जोडप, दादा पान पाटील आणि त्याची बायको शोभा, दोघेही अंध आहेत. दादा छोट्या गाड्यावर पान मसाला तंबाखू विकायचा, पण लॉकडाऊनमध्ये गाडा गेलाच, पण संसाराचा गाडाही अंधारात गेला. नाशिकमध्ये पारा 40 घरात आहे. अशा वेळी हे दोघेही पत्र्याच्या घरात राहतात. घरात भाजीपाला, पैसा काहीच नाही. सामाजिक संस्था देतात त्या खिचडीवर 2 महिने काढले. पैशाची अडचण येते आणि भाजीला यायला पैसे नसतात, मग संस्थेनं राशन दिलेलं असतं, त्याच्यात मग डाळी असतात, मग त्या डाळ बनवायची, चपाती भात खायचं. आमचं रेशन, आम्हाला तर रेशन नाही भेटत, भरपूर दिवस झाले. त्या दिवसात म्हणजे कमीत कमी 7 ते 8 महिने झाले, जास्त झाले असतील. तर मग राशन कार्ड तर काढलंय, राशन नाही भेटत. कुटुंबाला डोळस एक लहान मुलगाही आहे. अंधत्वामुळे आयुष्यामध्ये कायमचा काळोख आणि त्यात लॉकडाऊनमुळे भीषण परिस्थितीला हे आता अंधत्व सामना करत आहे. सरकार न्याय देत नाही आणि खायलाही देत नाही, तर आता जायचं कुणाकडे अशी अवस्था या बांधवांची झाली आहे. रेल्वे थांबली तसा या दादा पान पाटील यांचा रेल्वे स्टेशनला लागून असलेला गाडाही थांबला. पुढे काय होणार याबद्दल सध्या तरी अंधारच आहे. योगेश खरे, Z24 तास, नाशिक.